हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण निघालो एक भन्नाट राईडला. 3 दिवसाची राईड आहे आणि यूट्यूब जेव्हापासून स्टार्ट केले मी तेव्हापासून त्यातली ही सगळ्यात मोठी राईड आहे माझी, जी की 3 दिवसासाठी असणार आहे. आणि आत्ता आम्ही भोर आणि वरंदा घाटच्या मध्ये आहे आणि तुम्ही मागचं व्ह्यू बघू शकता, काय सुंदर व्ह्यू आहे. आणि आज आम्ही आणि आज मी एकटा नाही आहे, तर आज आम्ही 7 रायडर्स आहेत आणि 7 बाईक्स आहेत आमच्या बरोबर. आणि आज आज आणि आज आम्ही चाललोय लाडघरला. आणि सगळे मित्रांचा आमचा खूप आधीपासून प्लॅन होता की कुठेतरी बीच साईड जायचं जरा राईड करण्यासाठी. तर आता आम्ही सगळे 3-7 जण चाललोय बीचला मस्तपैकी राईड करणार आहे. आणि आम्ही फक्त बीचच नाही आहे, तर तुम्हाला या 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला बीच दिसणार आहे. आम्ही तिथं फिरायला पण जाणार आहे थोडंफार. आणि आम्ही काय काय करणार आहे हे सगळं मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे माझ्या बरोबर राईडला. इथं सगळे फोटो काढणार, एक जण फोटो काढतो आणि 100 जण बघत बसतात. नाही फोटो काढतो. तर आत्ता आपल्या बरोबर आहे गौरव, प्रणव भाई नोमॅड, नंतर संग्राम, रोहन मळेकर, नील आणि रोहित पाटील. ह्यांना काही घेणं देणं नाही आहे, तू ब्लॉग बनवून नाही तर काही चालतं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बाकीची माहिती मी तुम्हाला मोठं ब्लॉगवर सांगणार आहे. सो स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ. आणि गाईज, तुम्हाला माझ्या कुठल्याही राईडचे अपडेट पाहिजे असेल तर नक्की माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि मी तिथं सगळ्या राईडचे स्टोरीज टाकत असतो. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. कारण का व्हिडिओ बनवायला अतिशय मेहनत लागते आहे. जसे मी आता मला लोकांचा रिस्पॉन्स येतोय आणि लोकांकडनं लोकांची अपेक्षा पण वाढते की अजून व्हिडिओ बनव, अजून हे कर, तर मी माझी पूर्ण हे करतोय, मी माझे एफर्ट्स देतोय एडिटिंग आणि ह्या सगळ्यासाठी. तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि मी तुम्हाला भेटतो मोटो ब्लॉगवर. आणि वरंदा घाट अजून इथनं हार्डली 5 ते 7 किलोमीटर आहे अजून. कारण की मी मागच्या वर्षी पण जेव्हा वरंदा घाटला आलतो तेव्हा असाच रोड होता, म्हणजे रोडचं काम तर काही केलं नाही अजून. आणि आज तुम्ही विचार करत असाल की मी आज लॉंग राईडला चाललोय आणि इम्पल्स का घेतली म्हणून, तर त्याचं कारण असं आहे की मी पण म्हणलं की जरा ट्राय करूया इम्पल्सवर जरा लॉंग राईड करायचे. आणि आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स असा आहे की सेम हिमालयनसारखंच कम्फर्ट मला भेटतं अजून या गाडीला. म्हणजे जे आता मी खड्डेनं चाललो आहे, पॉट होल्समधनं चाललो आहे, काही फरक नाही आहे. फक्त मला एक ड्रॉबॅक असा वाटला की या जे टायर्स आहेत नाही इम्पल्सला, जे हे स्टॉकच टायर बसवलेत मी गाडीला. म्हणजे मी आधी नॉबीज होते तर नॉबीज काढलेत आणि स्टॉक टायर बसवले, तर स्टॉक टायर थोडे घसरत आहेत, म्हणजे ग्रीप नाही आहे. तर मला वाटतं वेटमुळं पण असेल, कारण गाडीला अजिबात वेट नाही आहे, हलकी गाडी आहे. आणि हिमालयनचा असा विषय की हिमालयन स्वतःच 198 kgची आहे आणि त्याच्यावरून माझं वजन घेतलं होती, अजून थोडीशी ग्रीप जास्त चांगली देते, तर ही ग्रीप देत नाही आहे. पण बाकीचा एक्सपिरियन्स आत्तापर्यंत खूप भारी आहे. आणि मी आधी विचार करायचो की लोक इम्पल्स 150 cc एवढं कसं ट्रॅव्हल करतात, तर मला काहीच जाणवत नाही आहे फरक. हा थोडा पॉवरमध्ये पण फरक आहे, हिमालयनला पॉवर खूप आहे आणि हिला पॉवरची जरा मला कमतरता वाटतीये. पण आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आज क्लायमेट पण खूप साथ देते. आणि आज आहे 1st ऑक्टोबर आणि आज फ्रायडे आहे. तर आमचा प्लॅन असा आहे की फ्रायडे, सॅटरडे, संडे तिथंच राहणार आहे आम्ही. आणि मी आत्ता जस्ट वरंदा घाटला पोचलोय. आणि मला माहित नाही तुम्हाला दिसते का नाही, समोर एक वॉटरफॉल इथे एवढा मोठा आहे की तो इथनं एवढा मोठा दिसतोय, तो समोर केवढा मोठा असेल. वा वॉटरफॉल, वॉटरफॉल्स का माहित का मला वॉटरफॉल काय एवढं अट्रॅक्ट करतात मला कळतच नाही. म्हणजे मी वॉटरफॉलचे आता तुम्ही मागची पण आता ह्याच्या आधी पण तुम्ही एक व्हिडिओ बघितले असणार आहे ती लिंगाना वॉटरफॉलची, काय मस्त वॉटरफॉल होता तो. फक्त आम्हाला एकच आहे की आम्ही तिथं ड्रोन फ्लाय केला पण लगेच फॉग आला आणि पाऊस चालू झाला, म्हणून आम्हाला जास्त ड्रोन शॉट घेता नाही आले त्या व्हिडिओमध्ये. पण खरंच
काय सुंदर वॉटरफॉल होता तो गाईज, म्हणजे नक्की जावा तुम्ही, नक्की जावा तिथे एक्सप्लोर करा तुम्ही. आणि तुमच्याकडे बाईकच असेल असायला पाहिजे असं काही नाही आहे, कुठलीही बाईकवर चालू शकतो. लोक मी तिथं बघितलं ॲक्टिवा घेऊन येत होते, तसं पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. तर मित्रांनो, आत्ता आम्ही फायनली वरंधा घाटला पोहोचलो आहे आणि माझा तुम्ही व्ह्यू बघू शकता, खूप मस्त व्ह्यू आहे. आणि आत खूप कडक ऊन निघालेलं आहे, म्हणजे गरम व्हायला लागले. मी अख्खं जॅकेट मी घातलं आहे तर मला गरम व्हायला लागले. आणि आज आत्ता मी तुम्हाला गाड्या दाखवतो, जे कुणी कुणी काय काय बाईक्स आणलेत ते. इथं गौरवनी 390 आणली आहे, ही संग्रामची 390, ही माझी इम्पल्स, ही रोहन मळेकरनी FZ आणली आहे ओंकार होलेची, आणि इथं प्रणवची 390, इथं नीलची गाडी आहे, आणि ही रोहित पाटीलची. आणि इथं टॉमी पण आमच्या बरोबर ट्रॅव्हल करतोय. आणि आत्ता आम्ही इथं फायनली वरंधा घाटवरनं निघालोय, डाऊन हिल करतोय आता आम्ही. हा काय मस्त रूट आहे, खूप अप्रतिम, खूप अप्रतिम आणि खूप भारी ॲटमॉस्फिअर झालं आहे आज. आणि मी आता टेल करतोय, एवढा वेळ मी लीड करत होतो. आणि कारण का आता प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस आहे, आता आम्ही इथनं पहिलं प्रणवच्या गावाला चाललो आहे, म्हणजे प्रणव पण कोकणमध्येच गाव आहे प्रणवचं पण. आणि आत्ता आम्ही वरंधा घाटच्या थोडंसं खाली आलो आहे आणि माझ्या मनात आलंच की एवढी स्मूथली राईड कशी काय चालू आहे. कारण का आतापर्यंत जेवढे मी ग्रुप राईड केलेत ना मित्रांबरोबर, तर असं एक गोष्ट कधी झाली नाही की ब्रेकडाऊन नाही, ब्रेकडाऊन होत नाही म्हणून. तर आत्ता आत्ता असं किस्सा झालाय, आत्ता असं किस्सा झालाय, तुम्ही बघू शकता RS ची चेन निघाली आहे गाडीची. आणि तर मागणं कधी चेन निघाली तर खूप इझी आहे, मागणं लगेच लागतं. पण आता हे जी या गाडीची चेन पुढच्याच पॉकेटमधनं पण निघाली आहे आणि मागणं पण निघाली आहे. तर आता बघूया काय होईल, होईल सोल्युशन, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर एवढे जण आहे म्हणल्यावर पण अशा वेळेस मला वाटतं की हिमालयन आणायला पाहिजे होती, कारण हिमालयनमध्ये अख्खे स्पेअर टूल किट बिल सगळे माझ्याकडे ते हिमालयनमध्ये, पण हिमालयन आणता नाही आली यावेळी. आणि मी पण टूल किट काय कॅरी नाही केलं, मी फक्त एक स्क्रूड्रायव्हर कॅरी केलं, त्याशिवाय मी काहीच कॅरी नाही केलं या राईडला. कारण का मी इम्पल्स घेऊन आलोय म्हणून मला जागा नाही आहे ठेवायला ही. तर मित्रांनो, हात बघून तुम्हाला कळेल, कळलं असेल की आता मी RS गाडीचं प्रॉपरली चेन काढलेली आहे. पण हा इथं ऍडव्हेंचर थांबत नाही, आता नेक्स्ट ऍडव्हेंचर जे आहे ते तुम्हाला सांगतो. तर आता नीलच्या गाडीचं पंक्चर झालेलं आहे, पंक्चर झालंय का हवा नीट गेली आहे काही माहित नाहीये. तर हे नेक्स्ट ऍडव्हेंचर आहे आणि अशाच नेक्स्ट अजून ऍडव्हेंचर साठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओ. आता आम्ही फायनली पोलतपूरच्या इथं आलेलो आहे आणि इथे एक आम्हाला एक मेकॅनिक भेटलेले आहेत, जे की गाडीचं काम करत आहेत. आणि आत्तापर्यंत गाडीचं काम झालेलं आहे आणि तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो आत्ता. तर रोहित, फायनली काम झालंय? बरं, जीवात जीव आलाय जरा. तर सगळेच रायडरच्या जीवात जीव आलेला आहे. आत्ता आम्ही खेडच्या पुढे आणि अजून आपलं हॉटेलसाठी अजून 25 किलोमीटर्स लांब आहे अजून हॉटेल आपलं. तर आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता, रोड खूप मोकळे भेटलेत मला आणि रोडची कंडिशन पण खूप चांगली भेटली आहे. आणि तर आजचा आमचा रूट असा होता, भोर भोरवरनं वरंधा घाट, वरंधावरनं
वरंदा वरन पोलादपूर, पोलादपूर वरन खेड, खेड वरन दापोली, दापोली वरन लाडगर, तर असा रूट आहे आज आपल्या राईडचा. आणि आम्ही आधीच हॉटेलवाल्याला फोन करून ऑर्डर दिलेली आहे, कारण का प्रचंड भूक लागलेली आहे मला. मलाच काय सगळ्या रायडर, सगळ्या माझ्या मित्रांना भूक लागलेली आहे प्रचंड. तर म्हणलं आधीच ऑर्डर करूया. मला हे कोकणातले रोड खूप आवडतात, म्हणजे छोटे छोटे रोड असतात आणि एकदम एकदम ग्रीनरी असते कोकणमध्ये. कुठं कधी पण या तुम्ही. तर मी तुम्हाला रूम टूर दाखवायची राहिली तर मी तुम्हाला रूम टूर दाखवतो आता. तर इथं सगळ्या पोरांचा पसार आहे. अतिकेट नावाची काही या पोरांमध्ये हे नाहीये, हा प्रणव तर अजिबातच नाही. आणि ही दुसरी रूम आहे आमची. इथं ते एकच रूम आहे आणि इथं एक रूम आहे, इथं एक रूम आहे आणि दोन वॉशरूम्स आहेत. आणि इथं पोर बसलेली आहेत. आपण आता याच ह्याच्यावर आहे ना व्हिडिओ एंड करूया. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ही मस्ती अशीच चालू राहणार आहे. आणि तुम्हाला मी आता भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, कारण का. आणि आणि तुमचे व्ह्यूज नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्या की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.